वहीं महाराष्ट्र के अकोला में पुलिस प्रशिक्षण केंद्र की 70 महिला प्रशिक्षु दूषित पानी के कारण बीमारी की चपेट में आ गई हैं। घटना की सूचना मिलते ही अधिकारियों में हड़कंप मच गया है। बता दें कि अकोला के पुलिस ट्रेनिंग सेंटर में 70 से ज्यादा महिला पुलिसकर्मी अचानक बीमार पड़ गई। वहीं 30 से ज्यादा महिला पुलिस छात्राओं को पहले जिला सरकारी अस्पताल और फिर अकोला के एक निजी अस्पताल में भर्ती कराया गया है, जहां उनका उपचार चल रहा है। डॉक्टर का कहना था कि दूषित पानी पीने से हालत अचानक बिगड़ गई है। वहीं इनकी निरीक्षण विधायक रणधीर सावरकर वंचित नेता अंजलि अंबेडकर ने किया था। पुलिस प्रशिक्षण केंद्र की 70 महिला प्रशिक्षुओं को दूषित पानी से बीमार होने की जांच के लिए राज्य पुलिस प्रशिक्षण विभाग के अतिरिक्त पुलिस महानिदेशक वाटर अकोला आरटीपीएस पहुंचे थे। वही स्थिति का जायजा लिया गया। तो पीटीसी अकोला येथे जे आमच्या प्रशिक्षणार्थी आहेत, मागच्या एक महिन्यात नव्याने हजर झालेले आहेत, त्यातल्या काही मुलांना दूषित पाण्यामुळे किंवा दूषित अन्नामुळे काविळीची बाधा झालेली आहे, तर त्याच्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। अकोलामध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे, तिथे जवळजवळ 700 मुली शिक्षण घेत आहेत, त्यापैकी 30 मुलींना काविळीची बाधा झाल्याची घटना समोर आलेली आहे। या संदर्भामध्ये मी सन्माननीय मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे, गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर स्थानिक पोलीस प्रशासन आणि पोलीस महानिरीक्षक पश्चिम विदर्भ यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे। स्थानिक पोलिसांशी बोललेले आहे, त्यांना अनेक सूचना दिलेल्या आहेत। महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पाणी जरी आरोचं वापरलं जात असेल तरी खाद्यपदार्थ, जंतुनाशकं, पेस्ट कंट्रोल, त्याचबरोबर अन्य काही ठेवलेला धान्याचा साठा दूषित झालाय का हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट की या ज्या मुलींना काविळी झालेली आहे त्यांचे रक्ताचे तपासणीचे नमुने, त्याचबरोबर स्टूल आणखी युरिन रिपोर्ट हे बघितल्यावरती त्यांच्या काविळीचं स्वरूप कळू शकेल, ते त्या दृष्टिकोनातून सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ज्यांनी ज्यांनी दिरंगाई केली त्यांच्या कार्यवाही करून या मुलींना औषधोपचाराचा खर्च सरकार करणार आहे, पण तसंच ते त्यांना कुठलाही भार पडू नये आणि त्यांना दिलासा देऊन मध्ये रजा मिळावी, इतर लोक बाधित होऊ नयेत या दृष्टीने पावलं उचलली गेली पाहिजेत, अशा मी निर्देश स्थानिक अकोल्याच्या पोलिसांना दिलेले आहेत।